एक बघा, खासदार संजय राऊत असतील किंवा नाना पटोले असतील, ही मंडळी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बातची चेष्टा करतायत, हेळसांड करतायत। खरं तर असं करणं म्हणजे या देशातील कष्टकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला, व्यापारी, सामान्य माणसाचा अपमान करतायत ते अपमान। कारण स्वातंत्र्यानंतर असे एकमेव पंतप्रधान ज्यांनी हा देश सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या भावना ओळखून चालवलाय। गेल्या 9 महिन्यात 9 वर्षापासून मन की बातचा कार्यक्रम होतोय, हा अभिनव उपक्रम आहे। पण या मंडळींना खरं तर हे खुपतंय, सहन होत नाही। लोकशाही जगाच्या पाठीवर आदर्श आहे, पण लोकांचा विचार घेऊन देश चालवण्याचं काम खऱ्या अर्थाने पहिल्यांदा होत आहे। आणि नतदृष्ट संजय राऊत देशातील सर्वसामान्य जनतेचा आणि देशवासियांचा अपमान करतात मन की बातची हेळसांड करून।